मराठा आरक्षण अधिसूचनेला कोर्टामध्ये आव्हान देण्यात येत आहे. आरक्षणासंदर्भात ओबीसी संघटना कोर्टात गेल्या आहेत. ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी कोर्टात याचिका केली आहे आणि सगळे सोयरे याची व्याख्या बदलू नका असं ससाणेंचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जी काही अधिसूचना सरकारनं काढली त्याला कोर्टामध्ये आता आव्हान दिलं जात आहे. आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात ओबीसी संघटना कोर्टात गेल्या आहेत. ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी कोर्टामध्ये याचिका केली आहे. सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलू नका असं ससाणेंचं म्हणणं आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. प्रणाली, ॲडव्होकेट मंगेश ससाणेंनी काय याचिका केली आहे? 7 दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं परिपत्रक काढलेलं होतं त्याच्यामध्ये सगळे सोयरे आणि गणगूत हे दोन शब्द टाकण्यात आलेले होते. मराठ्यांना आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते नवी मुंबईपर्यंत येऊन पोहोचले आणि मुंबईत शहरातही आंदोलन करत आपण दाखल होऊ असा इशारा त्यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जे राजपत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये गणगोत आणि सगळे सोयरे हे जे शब्द टाकण्यात आलेले आहे या शब्दांनाच आव्हान देणारी. थोडंसं थांबवते मात्र याचिका करते. ॲडव्होकेट मंगेश ससाणे हे आपल्या सोबत स्वतः फोन लाईन वरती आहेत. मंगेशजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. काय याचिका तुमची आहे, काय आरोप आहेत? 26 जानेवारी 2024 ला एका आंदोलनाच्या दबावाखाली जे राज्य सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, SBC यांच्या संदर्भात जात प्रमाणपत्र देण्याचे जे अधिनियम आहेत 2000 त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवणारा एक मसुदा ड्राफ्ट केलेला आहे आणि त्याच्यावर हरकती सूचना मागवलेल्या आहेत. त्या मसुद्यामध्ये असं आहे की सगळे सोयरे आणि गणगोत म्हणजे ज्यांच्या नोंदी नाहीये त्यांच्या सगळे सोयरे आणि गणगोतांनी ऍफिडेव्हिट दिलं तरीही दाखले मिळणार आहेत. याचा खूप दूरगामी आणि खूप SC ST OBC या समाजाच्या आरक्षणावर खूप अत्यंत विपरीत परिणाम होणार आहे आणि समाजामध्ये अत्यंत असुरक्षिततेची भावना निर्माण होणार. विपरीत परिणाम म्हणजे तुमच्या लेखी काय परिणाम होऊ शकतो याचा? याच्यामध्ये मग ते दाखल्यांचा काळा बाजार, दाखल्यांचा हे सुटेल एकदम. एखाद्याला पैशाचा आमिष देऊन कुणी ऍफिडेव्हिट कुणाकडूनही घेईल. समजा भोसले आडनावाचा एखादा मराठा समाजाचा व्यक्ती आणि भोसले आडनावाचा एखादा SC ST चा आहे तो ऍफिडेव्हिट देईल की ह्या माझा सगळे सोयरा आहे आणि याला दाखला देणे. फक्त हे फक्त ओबीसी साठीच नाही कारण हे अधिनियम आहेत, हे SC ST OBC SBC या सर्वांसाठी आहेत, विजयंतीसाठी आहेत. त्यामुळं याच्यावर SC ST OBC आरक्षण नक्कीच धोक्यात आलेलं आहे. त्यामुळं आम्ही याच्याबाबत कोर्टामध्ये दाद मागण्यासाठी गेलेलो आहे. बरं, मग काय आता तुम्हाला अपेक्षित आहे? म्हणजे कुणबी दाखले सापडत आहेत तर त्यांना प्रमाणपत्र मिळावं, मात्र सगळे सोयऱ्यांना कोणतंही प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रचलित पद्धती अशी आहे की ज्याची पॅटर्नल साईट म्हणजे पितृसत्ताक पद्धती जे म्हणतो वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या 1967 नोंदी असेल तरच एखाद्याला ते मिळतं. पण आता सगळे सोयरे म्हणल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणीही कोणत्याही जातीचं फक्त ऍफिडेव्हिट देऊन हा माझा सगळा सोयरा आहे आणि कोणत्याही विश्वकोशामध्ये कोणत्याही न्याय निर्णयामध्ये सगळे सोयरे किंवा गणगोत या व्याख्येचा याची व्याख्या केलेली नाहीये. त्यामुळे हा एकदम ढोबळ शब्द आहेत आणि ह्या ढोबळ कायदे जर बदलणार असेल राज्य सरकार त्याचा दूरगामी परिणाम हा फक्त महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशामध्ये होईल. अख्ख्या देशामधले SC ST OBC पेटून उठतील. तर यासाठी आम्ही कोर्टात दाद मागायला गेलो. बरं, मंगेश ससाणेजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमची भूमिका मांडलीत त्याबद्दल. तर मराठा आरक्षणासंदर्भात जो काही अध्यादेश सरकारनं काढला त्यामध्ये सगळे सोयरे याची व्याख्या बदलण्यात यावी, बदलू नका असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच सगळे सोयरे असतील किंवा गणगोत यामध्ये सरसकट सर्वांना जे काही प्रमाणपत्र मिळू शकणार आहे त्यावरती ससाणेंनी आक्षेप घेतलाय आणि त्यांनी याचिका कोर्टात दाखल केली आहे. आणि या बातमीसोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये एका छोट्याशा ब्रेकची.